जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। एप्रिल महिन्यापासून कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। व्यवसायांना घरघर लागली, अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण। हा दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला आणि जनतेचे डोळे पांढरे झाले। एरवी वर्षभराचं वीज देयक जितकं येतं तितक्या विजेची आकारणी केवळ 3 महिन्याच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवली आहे। त्यामुळे या वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी अमरावती येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यात लॉकडाऊन मध्ये आलेले वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला आहे। यात पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच मोर्चा अडवला व नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। RC24 न्यूज करता राजू भास्करी, अमरावती।